नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यात आज एकूण 404 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत। बेळगाव तालुका विभागात 157 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये बेळगाव शहर आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे। तर दिवसभरात 8 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे। संततधार पावसामुळे गोकाक शहरातील मटन मार्केट येथे पाणी साचून पूर सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत। घटप्रभा नदीचे पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची स्थिती आहे। पंचक्रोशीतील गावे पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। खानापूर तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यामध्ये नंदगड येथील एकाच गल्लीतील 30 जणांचा समावेश आहे। यामध्ये 9 अल्पवयीन बालकांचा समावेश आहे। तसेच खानापूर शहर ग्रामीण भागातील 12 जणांना याची लागण झाली आहे। नंदगड येथील एकाच बजंत्री गल्लीतील 30 जणांना कोरोना झाल्यामुळे नंदगड आता हॉटस्पॉटवर आहे। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। 3 वर्षापूर्वी 4 वर्षीय बालकाचा बळी दिल्याप्रकरणी बिहारमधील गोपालगंज मधील कोर्टानं 2 महिलांना फाशी शिक्षा सुनावली। संकेशा देवी वय 40 आणि दुर्गावती देवी वय 60 अशी या दोघींची नावे आहेत। गोपालगंज जिल्ह्यातील विजयीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितोना गावात 5 सप्टेंबर 2017 रोजी ही घटना घडली होती। नवनिर्मित प्राइम मिनिस्टर सिटीजन अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन अर्थात पीएम केअर फंडाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली। पीएम केअर फंडात जमा झालेली रक्कम कोरोनाचे संकट पाहता राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद निधीत म्हणजेच एनडीआरएफ मध्ये वर्धी करावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली होती। या प्रकरणी आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला। निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी बिहार निवडणुकापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे। दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, परंतु लवासा यांनी 31 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना मंगळवारी पुन्हा नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं उपरोधिक शब्दात टोला लगावला आहे। काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं असं विचारत अमित शहा उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे। महाराष्ट्रात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून सुरू झालेला तिढा अजून संपलेला नाही। विद्यापीठाला UCGच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला। हा निकाल 30 सप्टेंबर पर्यंत राखून ठेवण्यात आला आहे। आगामी 3 दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सुप्रीम कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्रात सरकारची नकारात्मक भूमिका असतानाही UCGने परीक्षा घेण्याचे आदेश दिले, मात्र राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले होते। मध्य प्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली। स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जातील असं त्यांनी म्हटलं आहे। कोरोना संकटामुळे एकीकडे अनेक मजूर कामगारांनी स्थलांतर केलं असून रोजगारांना प्रश्न निर्माण झाला असतानाच शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय जाहीर केला। एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या निर्णयाची माहिती दिली। रंगभूमी चित्रपट व मालिका क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोहर शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी पहाटे निधन झाले। ते 70 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। मुंबई दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या अधिकारी बंधू यांची निर्मिती आणि अनिल कालेलकर यांचे लेखन असलेल्या बंदिनी परमीर, हॅलो इन्स्पेक्टर, रणांगण आदी अनेक मराठी मालिकांसह काही चित्रपटात मनोहर शिंदे यांनी भूमिका साकारल्या होत्या। गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक
यांची मेघालयाच्या राज्यपालपदी बदली करण्यात आल्याने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रासह गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे. मलिक यांची एका वर्षातील तिसरी बदली आहे. यापूर्वी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. मलिक यांनी 23 ऑगस्ट 1918 ला जम्मू काश्मीरचे राज्यपाल पद सांभाळले होते. ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत त्या पदावर होते. 3 नोव्हेंबर 2019 ला त्यांना गोव्याचे राज्यपाल बनविण्यात आले. आता त्यांची मेघालयाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून गणेशोत्सवावरही कोरोनाचा सावट आहे. यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन राज्य शासनाने केलं आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने गणरायाच्या विसर्जनासाठीही नवी नियमावली जाहीर केली आहे. यावर्षी फिरते गणेशमूर्ती संकलन केंद्र देखील विभाग स्तरावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एक युवा मंत्र्यांच्या दबावाखाली सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची भेट झाली का याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता या प्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे यांची कधीही भेट घेतली नाही किंवा बोलणे देखील झाले नाही असे म्हटले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पण आता नवीन आकडेवारीनुसार पुण्याचे चित्र कमालीचे बदलले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पुणे जिल्ह्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. सतत वाढणारी रुग्णांची संख्या आणि कोरोनाच्या बळींचा आकडा यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण आहे. पण आता पुणेकरांची लवकरच यातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. 17 ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार पुण्यात आता 19% ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णसंख्या राहिली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कंगना रानौतने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर करणला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या अशी मागणी तिने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत करण जोहरवर टीका करत असून यावेळी तिने केलेल्या या मागणीमुळे अनेकांचं लक्ष पुन्हा एकदा तिच्याकडे वेधलं आहे. आयपीएल 2020 टायटल स्पॉन्सरशिपची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. ड्रीम इलेव्हन यांना 222 कोटींना टायटल स्पॉन्सरशिप मिळालं आहे. टाटा सन, बायजूस, अन अकॅडमी हे ब्रँडही या शर्तीत होते. पण अखेर ड्रीम इलेव्हनने बाजी मारली. त्यामुळे आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान UAE मध्ये ड्रीम इलेव्हन IPL 2020 ही बहुप्रतीक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये पदक विजेत्या भारतीय महिला बॉक्सर सरिता देवीलाही कोरोनाची लागण झाली आहे. मणिपूर मधील इम्फाळ येथे राहत असलेल्या सरिता देवीचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी सरिता देवीला ताप आणि घशात खवखव होत होती. यानंतर सरिता देवी आणि तिच्या पतीने स्थानिक कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये कोरोनाची चाचणी केली ज्यात सरिता देवी आणि तिच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च सन्मानासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. 4 जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. भारतीय संघातला महत्वाचा आणि अष्टपैलू फलंदाज रोहित शर्माला यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याबरोबरच रोहित शिवाय कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरा ऑलिम्पिक मरियन थेंगुवेलू यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.